सगळ्यांनाच वाटत असतं की आपलं घर सुंदर नीटनेटकं छान दिसावं आणि त्यासाठी आपण क्लिनिंगही करत असतो. पण खरंच क्लिनिंग करणं वाटतं तेवढं सोपं आहे का? अजिबात नाही. कारण आपण आज एखाद्या गोष्टीची क्लिनिंग केली, उद्या दुसऱ्या गोष्टीची, तोपर्यंत तिसरी वस्तू क्लिनिंग करायला येते आणि ही प्रोसेस आपली कंटिन्यू चालत असते. म्हणून वाटतं तेवढं ते सोपं नाही आहे. पण जेव्हा आपल्याला माहिती आहे की ही प्रोसेस कंटिन्यू चालूच असणार आहे आणि ही सगळी कामं आपल्यालाच करायची आहे, तर का नाही आपण एक छान असं क्लिनिंग रुटीन सेट करावं. जर आपण व्यवस्थित क्लिनिंग रुटीन सेट केलं आणि कामं डिवाईड केली तर आपल्यावर खूप जास्त भार पडणार नाही आणि आपलं घरही सुंदर नीटनेटकं दिसेल. त्यासाठी आपल्याला डेली, वीकली, मंथली आणि सीझनल रुटीन सेट करावं लागतं आणि कामं डिवाईड करावी लागतात. कारण प्रत्येक वेळी आपल्या घराला कुठल्या ना कुठल्या हिश्श्याला किंवा गोष्टींना साफ क्लिनिंगची गरज ही असतेच. पण ही सगळी क्लिनिंग एकाच दिवशी आपण करू शकत नाही. कारण आपल्या घरात किचन, बेडरूम, लिव्हिंग रूम, डायनिंग, बाथरूम या सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्या गोष्टींची वेगवेगळी क्लिनिंग आहे. त्यामुळे जर आपण डिवाईड करून ही सगळी कामं करायला घेतली तर आपलं काम सोपं होईल. तर हॅलो, नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि वीकली रुटीनमध्ये काय क्लिनिंग असते, मी काय क्लिनिंग करते आणि काय टिप्स मी फॉलो करते हेच तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर सुरुवात ही बेडरूम क्लिनिंगपासून करूया. प्रत्येक 7 ते 8 दिवसानंतर बेडवरच्या बेडशीट्स चेंज करणे, पिलो कवर, कुशन कवर, बेडबॅग क्लीन करणं ह्या अगदी मँडेटरी गोष्टी आहे. कारण प्रत्येक 8 दिवसानंतर त्यावर धूळ डस्ट बसते आणि त्या खराब होतात. आणि मॅट्रेसेसची सेफ्टी म्हणून हे एक सेफ्टी गार्डही आम्ही नेहमी वापरतो. रियांश लहान होता तेव्हापासून ह्याची सवय लागली आहे, त्यामुळे बेडवर डाग पडत नाही. काही सांडलं तर डायरेक्ट ते आतमध्ये जात नाही. सेफ्टी गार्डने आपली मॅट्रेसेस सेफ 7 ते 8 आणि जेव्हा आपण प्रत्येक 7 ते 8 दिवसानंतर बेडशीट्स चेंज करतो तेव्हा बेडरूमचा पूर्ण लुक चेंज होतो. आणि इथे छोटीशी टिप म्हणून सांगते की बेडशीट्स घेताना कोणतीही बेडशीट्स घेऊ नका. आपल्या बेडरूमचा मॅचिंग कलर कोणता आहे, कशाला मॅच होतं हे बघून जर तुम्ही बेडशीट टाकली तर आपल्या बेडरूमचा पूर्ण लुक चेंज होतो आणि आपली अख्खी बेडरूम ना एकसारखी वाटते. म्हणजे बेडशीट वेगळीच, वॉर्डरोबचा कलर वेगळाच असं करू नका. तर थोडंफार मॅच करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे हे बेडरूमचा लुक खूप छान दिसतो. तर या बेडरूममध्ये ग्रे कलर आणि ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आहे. तसंच या रूममध्येही ब्लू, येल्लो आणि ग्रे या 3 कलरचं कॉम्बिनेशन आहे. तर सेफ्टी गार्डही आम्ही येलो कलरचं लावलं आहे. आणि त्यानंतर बेडशीट्सही घेताना मी अशाच निवडते की त्या मॅच झाल्या पाहिजे, त्यामुळे सुंदर दिसते बेडशीट. आणि जेव्हा आपण बेडशीट चेंज करतो तेव्हा आपल्या बेडरूमचा पूर्ण लुकही चेंज होतो. म्हणून बेडवरच्या सगळ्या बेडशीट ह्या प्रत्येक 8 दिवसानंतर चेंज करायला हव्या. त्यामुळे हायजीनही मेंटेन राहते आणि आपलं घरही स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं. सेकंड नंबर क्लिनिंग आहे बाथरूम क्लिनिंग. प्रत्येक 7 दिवसानंतर आपल्या बाथरूमची क्लिनिंग करणंही गरजेचं आहे. जसं आपण आपलं घर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो तसंच बाथरूमही स्वच्छ आणि नीटनेटकं असलं पाहिजे. म्हणजे हायजिनिक वाटतं आणि बाथरूममध्येही बऱ्याचशा गोष्टी क्लिनिंगसाठी असतात. म्हणजे टॉयलेट क्लिनिंग, टॅप क्लिनिंग, वॉश बेसिन क्लिनिंग, मिरर क्लिनिंग आणि फ्लोअर क्लिनिंग. त्यानंतर डेली क्लिनिंगमध्येही काही गोष्टी येतात. वीकलीमध्ये आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि मंथली जेव्हा आपण आपल्या बाथरूमची डीप क्लिनिंग करतो त्यावेळी आपला जास्त वेळ आणि जास्त मेहनत लागत नाही जर आपण प्रत्येक 8 आठवड्याला या गोष्टी करत राहिलो. आणि प्रॉपर गॅजेट्सही आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रॉपर ब्रश, प्रॉपर लिक्विड जे आपण फ्लोअर क्लिनिंगसाठी किंवा टॅप क्लिनिंगसाठी वापरतो. परत ज्या गोष्टी मी आज वापरणार आहे त्याच्या सगळ्या गोष्टींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. टॅप क्लिनिंग मी खरंच खूप बेस्ट आहे. अगदी थोड्या वेळातच टॅप्स जे आहेत ते सगळे क्लीन होतात, चमकतात आणि एकदम नवे दिसतात. तर प्रत्येक 7 ते 8 दिवसानंतर टॅप क्लीन करा, फ्लोअर क्लीन करा. रोज तर आपण फ्लोअर क्लीन करतच असतो, पाणी टाकून वाईपआउट करूनच घेतो. पण प्रत्येक 8 आठवड्याला जे कुठलं तुम्ही क्लिन्झर वापरता ते टाका, फ्लोअर स्वच्छ करा. आणि टॅपही जेव्हा स्वच्छ निघतात, फ्लोअर क्लीन असतो, टाईल्स क्लीन असतात, आपल्या बाथरूममधले मिरर क्लीन असतात, बाथरूममध्येही हायजीन मेंटेन राहतं. जे कुठलं ऑर्गनायझर असेल बाथरूममध्ये, कुठले प्रॉडक्ट्स ठेवले असतील तेही व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवा.
म्हणजे आपली बाथरूमही नेहमी हायजेनिक आणि ऑर्गनाइज दिसेल. थर्ड नंबर बाल्कनी क्लिनिंग. आता आपली क्लिनिंगही ना, आपण कोणत्या एरियात राहतो तिथे जास्त धूळ येते का किंवा कमी धूळ येत असेल तर खूपच छान, आपलं खूप सारं काम त्यामुळे वाचतं. पण जर जास्त धूळ येत असेल तर घरात जशी धूळ येते तशीच बाल्कनीत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त धूळ असते. म्हणून बाल्कनीचे रॉड्स, काच साफ ठेवणे, फ्लोअर क्लीन ठेवणे तेवढंच महत्त्वाचं आहे. जसं आपण आपल्या घरचा फ्लोअर क्लीन ठेवतो तसाच जर बाल्कनीचाही फ्लोअर क्लीन असला, छान प्लांट्स असली, रॉड्स, रेलिंग किंवा काच स्वच्छ असली की खरंच खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण असतो. म्हणून प्रत्येक आठवड्यातून क्लिन्झिंग जेल टाका आणि बाल्कनी स्वच्छ घासून घ्या, म्हणजे ती आपल्या घरासारखीच क्लीन आणि नीटनेटकी दिसेल. फोर्थ नंबर क्लिनिंग इज मिरर क्लिनिंग. आपल्या घरात जिथे कुठे मिरर असेल, ड्रेसिंगचा मिरर, वॉर्ड्रोबला मिरर असेल किंवा फ्रॉस्टेड ग्लास असेल, ब्राऊन मिरर असेल, तर जे काही मिरर आहे ते नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं असलं पाहिजे. कारण मिररवर लवकर डाग पडतात. जर ड्रेसिंगचा मिरर असेल तर तो जास्तच खराब होतो, कारण बरेचदा आपण मिररमध्ये बघत असतो, आपण जे प्रॉडक्ट्स यूज करतो ते त्यावर उडतात, सांडतात, त्याचे डाग लागतात, इवन आपल्या हातांचे, बोटांचे डाग लागतात. त्यामुळे मिररना छान दिसत नाही. आणि रोज जरी क्लीन करता आलं नाही तरी प्रत्येक आठवड्याला जर आपण त्याची क्लिनिंग केली, छान कॉलिन टाकून पुसून घेतलं, टिश्यूनेही तुम्ही पुसू शकता किंवा मग मायक्रोफायबर क्लोथ मिळतो त्यांनी क्लीन करून घ्या, म्हणजे मिरर एकदम स्वच्छ आणि खूप छान दिसतो. आणि जेव्हा घरातले मिरर स्वच्छ नीटनेटके दिसतात ना, तेव्हा खरंच वेगळं वाटतं, जरा प्रसन्न वातावरण वाटतं. तर हा आमचा एंट्रन्स आहे, म्हणजे आल्यानंतर हा एक एंट्रन्स आम्ही बनवला आणि खूप युनिक आहे. म्हणजे अजूनपर्यंत तरी मी अशा प्रकारचा एंट्रन्स कोणाकडे बघितला नाही, म्हणूनच बरेचदा याबद्दल विचारलं जातं. तर हे जे मिरर आहे ते ब्राऊन मिरर आहे आणि बरेचदा रियांश इकडून येतो किंवा आम्ही चाबी ठेवताना जाताना हात लागतात, त्यामुळे तेही स्वच्छ म्हणजे वीकमधून दोन वेळा तरी करावेच लागतात, कारण ते फ्रंटला आहेत आणि फ्रंट एरिया स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं असतं, कारण तिथूनच सगळेजण आपल्या घरी येतात आणि पहिली नजर यावर जाते, म्हणजे ते काय आहे किंवा सगळ्यांना ते आवडतं. तर ब्राऊन मिरर आहे आणि त्यावर ॲक्रेलिक डिझाईन आहे जी स्टिक केली आहे. आता यासाठी किती खर्च आला प्रॉपर ह्याची मला आयडिया नाही, पण जर मला खरंच कळालं तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेन. तर कॉलिन टाकून हे ब्राऊन मिरर, त्याच्या साईड्स सगळ्या मी क्लीन करून घेते, म्हणजे एंट्रन्सही मस्त स्वच्छ नीटनेटका दिसतो आणि घरात जो कोणी येत असेल त्याची नजर जेव्हा जाते तेव्हा खूप छान प्रसन्न वाटतं. बरेचदा जातानाही आम्ही त्या मिररमध्ये बघतो, म्हणूनही बरेचदा क्लिनिंग होते त्याची. आणि अशा गोष्टी आपल्या घरी जेव्हा असतात ज्या आपल्यालाच आवडतात तेव्हा त्याची ना प्रॉपर काळजी आपण घेतो आणि त्याला क्लीन ठेवतो. पाचव्या नंबरची क्लिनिंग, डायनिंग एरिया क्लिनिंग. आता बऱ्याच जणांकडे डायनिंग एरिया नसतो, किंवा जसा माझा आहे तसा हॉलला अटॅचच असतो किंवा सेपरेटही असतो. पण जिथे कुठे असेल तो एरिया नेहमी क्लीन आणि स्वच्छ असायला पाहिजे. आपण दिवसातून कितीतरी वेळा डायनिंगवर बसत असतो, तिथे आपला सकाळचा चहा, नाश्ता, जेवण, संध्याकाळचं बसणं, रात्रीचं जेवण, या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आपला डायनिंग एरिया हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे. आणि डायनिंग एरियामध्येच माझं शोपीसही आहे, तिथे बरेचसे आर्टिफॅक्ट ठेवले आहेत आणि प्रत्येक 7 दिवसानंतर हे आर्टिफॅक्ट क्लिनिंगचंही काम होतं. ॲक्च्युली आपण जे क्लिनिंग करतो ना त्याच्या वेळा किंवा त्याचा दिवस ठरवणंही खूप महत्त्वाचं असतं. जसा माझा प्रॉपर जो दिवस आहे, म्हणजे मॅक्सिमम टाईम माझी क्लिनिंग ही फ्रायडेला होते, कारण सॅटर्डे संडे सगळेजण घरी असतात आणि सगळ्यांसोबत जेव्हा वेळ स्पेंड करायचा असतो किंवा त्या दिवशी आपल्याला इतर बरीचशी कामं असतात, किचनची कामं किंवा बाहेर जाणं असतं, म्हणून मी फ्रायडेला क्लिनिंग करते. म्हणजे सॅटर्डे संडे घर छान प्रसन्न नीटनेटकं दिसतं, सगळ्या वस्तू जागच्या जागी दिसतात. आणि हीच क्लिनिंग तुम्ही मंडेलाही करू शकता, कारण सॅटर्डे संडे थोडं घर अस्ताव्यस्त होतं किंवा मग आपण खूप जास्त वेळ बाहेर असतो त्यामुळे घरात तेवढं लक्ष राहत नाही. म्हणून असा एक दिवस ठरवणंही खूप महत्त्वाचं असतं. तर आर्टिफॅक्टवरही बरीच अशी धूळ बसते आणि धूळ बसलेले आर्टिफॅक्ट कधीच चांगले दिसणार नाही, म्हणून वीकली त्याची क्लिनिंगही करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे डायनिंग आपण बरेचदा क्लीन करत असतो, लंचनंतर, ब्रेकफास्टनंतर, रात्रीचा. दिवसातून 3 ते 4 वेळा क्लिनिंग होते, पण आपण त्याच्या चेअर क्लीन करतो का? चेअरलाही बरेचदा आपले हात लागतात, डाग लागतात. आपण जे जेवतो, लहान मुलं असतील तर ते सांडतंही, त्यांचे तर
जेवणाचे हातही लागतात आणि ते तेव्हाच्या तेव्हा आपण विसरतो किंवा आपलं लक्ष राहत नाही. म्हणून प्रत्येक आठवड्याला चेअरही कोलीन टाकून किंवा इव्हन तुम्ही ओला कापड घेऊनही पुसून घेऊ शकता, म्हणजे चेअरवरचे जे डाग आहेत ते सगळे स्वच्छ होतील आणि आपला डायनिंग एरियाही नेहमी स्वच्छ आणि सुंदर दिसेल. 6 नंबर क्लिनिंगमध्ये येतं वॉर्ड्रोब क्लिनिंग किंवा शेल्फ क्लिनिंग. जे तुमच्या बेडरूम्समध्ये किंवा इतर ठिकाणी असतील तर जे वुडन फर्निचर आहे त्याची क्लिनिंग, कारण त्यावरही आपले हात, धूळ, डाग लागतात आणि तेही प्रत्येक वीकमध्ये स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि जसं मी बोलले की आपल्यालाच कामं करायची आहे म्हणून ती आपल्यानुसार आपण वीकली डिवाइड करायला पाहिजे, पण त्याचप्रमाणे घरात मेंबर्स असतील तुमच्या तर त्यांनाही तुम्ही कामं डिवाइड करून सांगू शकता. जसं शो पीस क्लिनिंग करणे, त्यानंतर वॉर्ड्रोब क्लिनिंग, मिरर क्लिनिंग, ही बरीचशी कामं अश्विनची असतात आणि प्रत्येक वीकमध्ये इवन सॅटरडे मॉर्निंगला ही सगळी कामं होतात आणि फ्रायडेला माझी कामं जी मी करत असते ती करून ठेवते. त्यामुळे जर दोघांनी किंवा आणखी फॅमिली मेंबर्स असतील अशी तुम्ही कामं डिवाइड करून घेतली तर एकटीवरच भार पडणार नाही आणि पूर्ण घराची क्लिनिंग करणं खरंच जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. वीकली क्लिनिंगमध्ये यापेक्षाही अजून कितीतरी गोष्टी येतात, पण काय महत्त्वाचं आहे किंवा काय स्वच्छ केलं तर आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं दिसू शकतं हेच मी आज तुमच्याशी शेअर करते आहे. त्यानंतर आता किचन क्लिनिंग. बाप रे, किचन क्लिनिंग म्हणजे सगळ्यात मोठा पार्ट. किचन क्लिनिंगमध्ये अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपण क्लीन करतो डेली, वीकली, मंथली आणि सीझनलही क्लिनिंग असतेच. पण जर वीकली क्लिनिंगची जेव्हा येते वेळ तेव्हा वीकली क्लिनिंगमध्ये आपल्या किचनमधले जे इलेक्ट्रॉनिक ॲप्लायन्सेस आहे त्याची क्लिनिंगही मस्ट आहे. जसं फ्रीज आपण आतून क्लीन करतो पण प्रत्येक आठवड्याला बाहेरूनही क्लिनिंगची गरज असते, त्यालाही हात लागतात. ओव्हन, मायक्रोवेव्ह दिवसातून आपण कितीतरी वेळा यूज करतो, तो आतून स्वच्छ करून घेणे, बाहेरून स्वच्छ करून घेणे. मिक्सरवर आपण जेव्हा काही काम करतो तेव्हा तिथेही काही सांडतं, तोही खराब होतो, तर मिक्सर क्लीन करणे. आणखी कुठलं इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस असेल तर ते वरून स्वच्छ ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे. म्हणून किचनमध्ये आता बऱ्याचशा गोष्टी आपण क्लीन करतो पण वीकली क्लिनिंगमध्ये इवन या गोष्टी जर आपण साफ केल्यात, कमी वेळात करायचं असेल तर या गोष्टी साफ ठेवा, कारण या आपल्या किचनच्या मेन अट्रॅक्शन असतात आणि तिकडे जास्त लक्ष जातं. म्हणून त्याची क्लिनिंग प्रत्येक आठवड्याला झालीच पाहिजे. तर वीकली क्लिनिंगमधली सगळ्यात शेवटची क्लिनिंग आहे किचन कॅबिनेट ऑर डोअर क्लिनिंग. आपण किचनमध्ये पदार्थ बनवत असताना आपले हात कॅबिनेट्सला लागणं, डोअरला लागणं, त्यावर सांडणं, उडणे किंवा वाफ जाते तर त्यामुळे ते चिकट होतात. म्हणून प्रत्येक आठवड्याला, रोज करत असाल तर खूपच छान, पण प्रत्येक आठवड्याला छान कोलीन टाकून पुसून घेतलं तर ते सगळे डाग निघून जातात आणि आपल्या किचनमधलं सगळ्यात जे जास्त अट्रॅक्ट करणारं गोष्ट आहे ती असते कॅबिनेट, ट्रॉलीज, तर त्याही स्वच्छ ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आय होप वीकली क्लिनिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी मी कव्हर केल्या. यापेक्षाही बऱ्याचशा गोष्टी येतात. टी व्ही युनिट क्लिनिंग येतं, त्यानंतर स्विचबोर्ड क्लिनिंग येतं. पण बऱ्यापैकी क्लिनिंग जर तुम्ही ठेवली तर तुमचं घर जुनं असू देत किंवा नवीन असू देत ते नेहमी स्वच्छ, प्रसन्न आणि नीटनेटकं राहील. तर असं होतं माझं आजचं वीकली क्लिनिंग रुटीन. बऱ्यापैकी सगळ्यांची क्लिनिंग ही सारखीच असते, फक्त घर जर छोटं असेल किंवा खूप मोठं असेल किंवा घरातली फॅमिली मेंबर्स, तुमची फिजिकल स्ट्रेंथ यावरही बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. तर तुम्हाला जसं सूट होईल, तुम्हाला जसं मॅनेज होतं त्याप्रमाणे वीकली क्लिनिंग मॅनेज करा, लिस्ट बनवा आणि सगळं शेड्यूल जे आहे ते फॉलो करा. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते. उद्या घेऊन येते परत एक छानसा नवीन ब्लॉग. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.